वाटोळा। नमस्कार मित्रांनो, मी गणेश साळकर फ्रॉम म्युझिशियन गणेश आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। तर मित्रांनो, आजचा दिवस 14 आणि आज आहे रविवार। तर मी म्हटलं ब्लॉग जरा लवकरच सुरू करूया, अजून तयारी वगैरे झालेली नाही। आत्ताशी 6 वाजत आहेत तर 6:30-7:45 आपल्याला निघायचं आहे। आज जास्तीत जास्त पोरं असतील आपली वाजवायला, कारण आज संडे आहे। तर मजा देखील तेवढीच येणार आहे। तर मी TV सॉन्ग्स लावलेले, थोडीशी गाणी ऐकत होतो, कारण की मला गीता राबारी तिचे सॉन्ग्स बघायला खूप आवडतात। तर बघा, गीता राबारी आणि आपली फाल्गुनी पाठक त्यांचे गुजराती सॉन्ग्स ऐकायला भरपूर मजा येते, त्यामुळे मी कायम अधूनमधून नवरात्री आल्यावरच असं नाही, अधूनमधून मी त्यांचे सॉन्ग्स ऐकत असतो। तर खूप भारी वाटतात ऐकायला, आणि थोडीशी प्रॅक्टिससुद्धा केली, कारण आज जरा वेगळी बीटसुद्धा वाजवायची आपल्याला। तर थोडंसं स्टिकने प्रॉपर थोडी बीट बसवून घेतली। पपी नाचता, पपीक वाटलं मी आत्ताच निघालो। पपी, ए पपी, हां बघितलं। तर बत्ती वगैरे लवकर लावून झाली आहे, कारण की मम्मी पप्पासुद्धा नौपाड्यात जाणार आहेत। मी सुद्धा लहानपणापासून कायम नौपाड्यात जायचो, पण ज्यावेळेपासून आपण गरब्याचा शो घ्यायला लागलो आहे त्यावेळेपासून अजूनपर्यंत 2 वर्ष होऊन गेली। नवरात्रीमध्ये मी नौपाड्यात गेलोच नाही आहे, देवीला जत्रा वगैरे भरते त्या ठिकाणी, तर खूप एन्जॉय असतो। तर मम्मी पप्पासुद्धा त्या ठिकाणी जाणार आहेत, त्यामुळे बत्ती आज लवकर लावून जाईल। तर आपण निघणार आहोत। आणि हां मित्रांनो, आपल्या गणूनी गुगल फोन घेतला आहे, तर भावाला कॉंग्रॅच्युलेशन, खूप छान व्हॉइस वगैरे छान खेचतो आहे। मी मगाशी चेक केला, म्हणजे ब्लॉगसारखं शूट करून बघितलं तर साऊंड क्वालिटी 1 नंबर खेचतो आहे, म्हणजे तुफान भारी भारी फोन घेतला। तर गणूला कॉंग्रॅच्युलेशन। तर बघू आता गणूसुद्धा बेस्टचे रील्स वगैरे अपलोड करायला सुरुवात करेल। तर भावानी जर रील्स वगैरे शूट करायला सुरुवात केली तर मी तुम्हाला नक्की सांगेन, त्यालासुद्धा सपोर्ट करा। आणि निघणार आहोत अजून 6:20 झाले, सॉरी मग अशी मी तुम्हाला 6:20 झाले। तर आपल्यालासुद्धा निघायचं आहे, तयारी वगैरे करायची। आणि आज मी चमकीवालं शर्ट घालणार आहे, ब्लॅकवालं, तर आपलं फेवरेट शर्ट। तर बघू पुढे कसं काय काय होतं आहे, तर भेटूया डायरेक्ट आपण तयारी केल्यानंतर। मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं की मम्मी आणि पप्पा निघालेत, मलासुद्धा जबरदस्ती करतायत, पण मला निघायचं आहे 6:45 जायला। तर मम्मी आणि पप्पासुद्धा निघालेत, मम्मीने ऑरेंज साडी घातल्या ना आज, आणि पप्पा काय घालत आहेत, पिस्ता। तर आपल्यालासुद्धा निघायचं आहे, मम्मी बोलत होती आम्ही तुला सोडतो तिकडे, पण नाही मला सेटअप वगैरे पण करायचं आहे। माझा रोटोच्या हाईट मला जेवढी हवी असते तेवढीच मी घेतो, त्यामुळे मी जाणार तिकडे। परत कधी वेळ भेटला तर नक्की आपण जाऊन येऊ तिकडे, म्हणजे लेट वाजवून वगैरे झाल्यानंतर आपण तिकडे जाऊ, असं काही ना काहीतरी ॲडजस्ट आपण करू शकतो। तर मग आता हे लोकं पण निघालेत, मी सुद्धा आता तयारी करायला जातो आणि गणूला भेटायला गेलेलो। गणू बोलला 6:45 आपण निघू, तर मग आता जायचं आहे। आणि दादा वगैरे सगळे मागसून येणार आहेत, दादाला अजून दाढी करायला जायचं आहे, तर ते लोकं सगळे मागसून येतील। गणू वगैरे आम्ही नेहमीप्रमाणे पुढे निघू, आणि मग त्यावेळेला आता आपण डायरेक्ट भेटूया। तर मी सुद्धा आता तयार झालो आहे, आपल्याला आता निघायचं आहे। आणि एक मिनिट, नो कॉपीराइट विषय। तर आता आपल्याला निघायचं आहे, गणू बोलला की चल माझी तयारी झाली आहे, तर मी सुद्धा आता तयार झालो पटापट आणि निघालो आहे। आणि मित्रांनो, ह्या बघा नाही का, हे एवढी अशी भांडणं करतात ह्याच्या, नाही तो जो मागे आहे ना मागे, त्याच्या तोंडाला बघा, इधरा इथे, अरे हे बघा हे बघा हे बघा, ह्याच्या तोंडात बघा काय लागला, हे बघा तोंडाला त्याच्या मार लागलाय। रात्रीचे असे मस्ती करतात ना, धडाम करून काय मग ह्याचा मार त्याला लागतो। विचार करतोय की स्टोन काढून टाकू टँकमध्ये, कारण की परत मागे त्याच्या पंखाला सुद्धा लागलेलं, ज्यावेळेला पप्पा फिश टँक साफ करत होते ना, त्यावेळेला नेटमध्ये त्याला काढलं आणि त्याचं ते पंखाचं येणं हे अडकलं, तर पप्पांनी नेटच कापून टाकलं, त्यामुळे त्याला थोडंसं रॅश झालेलं असं त्या पंखावरती, पंखच निघून गेलेला त्याचा, पण आता बऱ्यापैकी बरा झाला आहे आणि मस्तपैकी फिरतो आहे। तर आता आपण निघूया, पपीची बोंबाबोंबच चालू आहे।
पपी वाजवायला चाललोय रे, तुला पण यायचं आहे. हा तुला पण यायचं आहे. हा जाऊया आपण. तर मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल ती पिंजऱ्यामध्ये बंद असते, पण असं नाही आहे. हे बघा, हे ओपन आहे, ओपन असतो, कंटिन्यू ओपन असतो, कंटिन्यू. पण ती बाहेर यायला बघत नाही. मागे एकदा बोललेलं तसं तिच्यासाठी आम्ही नवीन पिंजरासुद्धा आणलेला मागच्या दिवाळीत, आणि तिला या पिंजऱ्यातून काढून त्या पिंजऱ्यात टाकलं. पण तिने अक्षरशः एक दिवस पूर्ण जेवली वगैरेसुद्धा नाही, तिला त्या पिंजऱ्यामध्ये राहायचंच नव्हतं. मग परत या पिंजऱ्यामध्ये काढून आम्ही टाकलं, तेव्हा कुठे ती जेवायला लागली. तिला छोटा पिंजराच हवा आहे, आणि डोरसुद्धा उघडा असतो, पण ती बाहेर काही येत नाही. मागे एकदा मी जेवायला घातलं, आणि तिचा डोर ना हा असा अडकून असंच ओपनच होता, ओपनच. तिला जेवायला घातलं, आणि त्यानंतर मी जेवून आलो तरीसुद्धा ती त्यातून बाहेर, नंतर इथे येऊन बसलो असंच टी व्ही बघता बघता माझी नजर गेली की दरवाजा उघडा आहे. तर त्यावेळी मी तो डोर फक्त असं खाली सोडला, पण ती बाहेर आली नव्हती. तर तिला आतमध्येच तिचं बेस्ट वाटतं. तिला फक्त कधीतरी मधल्या रूममध्ये आम्ही तिला सोडतो, जेव्हा दादा असतो तर डोर वगैरे बंद करून तिला बाहेर सोडतो, की मग खेळत राहते अंगा खांद्यावर. तर आपण निघालोय आणि अशोकनगरला पोचलोय. आपल्यासोबत आहे एम जी ए रोजचा माणूस गणू लकी साळकर. तर आता आपण पोचू 5 मिनिटात लोकेशनवरती आपल्या मंडपाच्या इथे गणेशपाड्यामध्ये, आणि मग त्या ठिकाणी आपण सेटअप करायला सुरुवात करू. बाकीची पोरं अजून आली नाही, संडे असून पण टाइम पास. भावाचा मोबाईल बघा, भावाचा नवीन मोबाईल. मग मी तुम्हाला बोललो गुगल फोन रील बनाय का ना भाई. ब्लॉक नको दाखव. फिंगर लावायचा. अरे फिंगर पण आहे त्याने, मी केला ना पॅटर्न. मस्त मस्त. मग मी एक व्हिडिओ पण शूट करून बघितला, आवाज पण एकदम तुफान आहे. जे मॉडेल दिसणार आयफोन सारखा आहे, पिस्ता कलर दिसायला आयफोन एक्स सारखा दिसतो. चला आपण तिकडे जाऊ आणि मंडपात जाऊन भेटू. तर आपण इन्स्ट्रुमेंटचे स्टँड सगळे खोलायला सुरुवात केली आहे. गाणी मस्त गाणी. तिथे एम जी त्याचा सेटअप करतो. ओम साईराम, ओम साईराम मंदिर, ओम पार्वती पते हर महादेव, महादेव महादेव. तर इन्स्ट्रुमेंट घेऊन जाऊया, मशीन फक्त न्यायची आता आपल्याला, बाकी सगळे इन्स्ट्रुमेंट नंतर नेऊ. आपले मित्र आले होते, चला उठा. ए भाय मेको लग गया. उठाया रे उठाया. मी पण नेतो दुसरं काय करतो लगेच धापतोय. तर आपलं सेटअप पण व्हायला आला कम्प्लीट. ए वेगळ्या लय हौशी हौशी कलाकार. गुगल फोन मधून बाई सेल्फी पे सेल्फी निकाले जा रे. सगळे जण फोन चेक करतात, गणू बाईचा नवीन फोन. एब्रो एब्रो दिखा इसको, हम लोग एब्रो क्यों बोलते हैं मालूम है. ऐसे एब्रो बघा कसे वर फिरलेले एब्रो बाय. तर आपला सेटअप झालाय डन, आणि आता रोड बंद केला की आपण डायरेक्ट वाजवताना भेटू. 3 2 1
आपला गरबा जरा बंद झाला पावसान वाटोळा गेल्यान वाटोळा हे बेदना नको टाकू सगळा झाकाझाकी चालू आहे गरबा बिरबा सगळा बंद सगळे मंडपात दिसले जोरदार पावसाने हजेरी लावलेला पावसाने हजेरी गणाजी भाई हे धंदा धंदा लागली कडक पाणी धमधम कडक धंदाक धरक धंदाक धरक तर आपला फायनल पॅकअप झालाय आणि इंस्ट्रुमेंट काढताना आपण भेटलो नाही कारण की लेन्सवर काहीतरी लागलंय कारण की पाऊस पडत होता त्यामुळे आपण भेटलो नाही आता भेटतोय तर आता घरी जाऊया आणि डायरेक्ट भेटू ब्लॉग. तर मित्रांनो आपण आलोय घरी पावसाने आज खूप हैराण केला जिकडे तिकडे नसता चिकल चिकल केला ना आणि वाजवताना आपल्याला त्रास झाला म्हणून पाच पाच दहा मिनिटं काहीतरी बंद केलं आणि त्यानंतर मग डायरेक्ट पावणे दहा वाजले मग त्यानंतर आपण कोळी बँड आणि तारपा वाजवून एंड केला. तर असा काहीच आजचा आपला ब्लॉग होता. आज पण चाळीत येऊन थोडासा गरबा खेळलो मजा आली खेळायला थोडंसं खेळलो आणि त्यानंतर मग आता आलोय घरी. तर आता ब्लॉग एंड करायची वेळ झाली. अच्छा नाश्ता पण मजबूत मागवलेला मोर्या बिट्सनी शेवपुरी सँडविच बघत होता पण मी बोललो एम जी सँडविच नको कारण सँडविच आणायला त्याला लांब पुढे जावं लागलं असतं त्यामुळे बोललो शेवपुरी इथे शॉप आहे तिकडनंच मग त्याने शेवपुरी मागवलेली मस्तपैकी आज नाश्ता तुफान झाला. तर सर्व पोरांनी शेवपुरी दाबून खाल्याने अशी काहीची मजा असते आपली बँचमध्ये. तर तिकडनं नंतर निघालो पाऊस सामान पॅक करायला जरा जास्त उशीर झाला कारण भिजलेलं त्यामुळे मग मी ते रुमालाने पुसून पुसून बॅगेत भरत होतो ते भरलं आणि त्यानंतर सगळ्यात शेवटला माझे इन्स्ट्रुमेंट रूममध्ये मंदिरामध्ये पोचले त्यानंतर मग मी निघालो आणि चाळीत येऊन गरबा खेळला आणि आता घरी आलो आहे. तर व्लॉग एंड करूया. जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओज सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा बाय बाय टेक केअर ओम साईराम.